अंबाझरी पुलिस स्टेशन में हाल ही में दो चोरी की घटनाओं के मामले में पुलिस ने दो लोगों को गिरफ्तार किया है। स्टेशन के पास खड़ी एक कार और एक पान ठेले में चोरी हुई थी। पुलिस की पूछताछ से पकड़े गए आरोपियों में से एक दिनेश अमरकर ने कार और पान ठेले से सिगरेट चुराने की बात मानी है। गिरफ्तारी के समय पुलिस को आरोपियों से 6 मोबाइल फोन, 6 मोपेड गाड़ियां और पान ठेले से चुराए सिगरेट के पैकेट भी मिले। पुलिस अब इस मामले की आगे जाँच कर रही है। पुलिस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये एक गाडी चोरीची घटना आणि एक पानठेला मध्ये चोरी झाल्याची घटना झाल्याची गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आमचे डीपी पथकाचे एपीआय डांगे आणि पीसी अंकुश आणि त्यांचं पथक हे अशा आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्नशील होते। त्यानुसार डीपी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीमधील पुतळा तलावच्या बाजूला वडाच्या झाड आहे, त्याच्या आजूबाजूला एक संशयास्पद व्यक्ती हे गाडीसह फिरताना दिसून आले। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पोलीस स्टेशनला चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे जी गाडी मिळाली ती गाडी ही एका आमच्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेल्याचे दिसून आले। आणि आरोपींकडे केलेल्या अधिक कसून चौकशीमध्ये त्यांनी पोलीस स्टेशन अंबाझरी येथील फुटाळा तलाव येथील पानठेला मध्ये चोरी केल्याचं आणि सिगरेट आणि इतर वस्तूची चोरी केल्याचं निष्पन्न झालं। त्यांच्याकडे आधी चौकशी केली असता पोलीस स्टेशन अजनी येथील एक गाडी चोरी आणि पोलीस स्टेशन मानकापूर येथील आणखी एक गाडी चोरी अशा एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। यामध्ये मुख्य म्हणजे की जीएनएल विधी संघर्ष बालक यामध्ये समाविष्ट आहेत 4, आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मुख्य सूत्रधार होता तो आरोपी अर्णव उर्फ दिनेश अवनकर व 20 वर्ष राहणार अंबाझरी नागमंदिराजवळ पांढराबोडी असं त्याचं आरोपीचं नाव आहे। आणि यामध्ये त्या आरोपीला आम्ही अटक करून माननीय न्यायालयासमोर सादर करून सध्या तो न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे आणि जे विधी संघर्ष बालक आहेत यांना ज्युव्हेनाइल जस्टिस न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये आम्ही गुन्ह्यामध्ये एकूण 6 मोटरसायकल आम्ही जप्त केलेल्या आहेत, 6 मोबाईल फोन जप्त केलेले आहेत आणि काही सिगरेटचे पॅकेट जे चोरी गेले होते ते आम्ही रिकव्हर केले आहेत। असा एकूण 2,21,860 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि ज्या वाहन आहेत ते आम्ही तक्रारदार यांना परत करण्यासंदर्भातील पुढील कारवाई करत आहोत। ही कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त श्री राहुल बदने सर, ACP सर सुधीर नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन अंबाझरीचे API डांगे आणि PC अंकुश हवालदार सोनावणे आणि PC रोमित यांच्या पथकाने अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे। आणि यातील जो मुख्य आरोपी आहे तो सराईत व्हेकल चोर आहे असं आम्ही त्याचा रेकॉर्ड तपासला असं दिसून आलेलं आहे। इतर जे ज्युव्हेनाइल आरोपी आहेत ते सुद्धा या अशा गुन्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। यावरून असं दिसून येतं की नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या गाड्यांच्या चोऱ्या होतात त्यामध्ये असे ज्युव्हेनाइल विधी संघर्ष बालक समाविष्ट असल्याचे निष्पन्न होत आहे।